ने आता एमएमआरडी मार्फत जे कल्याण फाटा शील फाटाचं जे फ्लायओव्हरचं काम होतं त्या अनुषंगाने त्यांची जे लँडिंग होती आणि त्याच्यामध्ये जे रुंदीकरण पाहिजे होतं दोघंही बाजूने म्हणजे या बाजूने भारत गिअर आणि काही खासगी प्रॉपर्टी आणि त्या बाजूने पण जे आपल्याला काही खासगी प्रॉपर्टी आहे तर त्याची जे मार्किंग दिल्यानंतर प्रत्यक्ष त्याची स्ट्रक्चर्स काढण्याची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्याशिवाय पाईपलाईन टाकण्याचे जे काम आहे ते कामाला पण गती देण्यासाठी संबंधित विभागाला सूचित करण्यात आलेलं आहे आणि या पोर्शनमध्ये जे काम आहे त्या पोर्शनच्या पाईपलाईनची कामे एमएमआरडीएने करावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आलेलं आहे. एकंदरीत हे रस्त्याच्या म्हणजे फ्लायओव्हरच्या हे झाल्यानंतर शिलफाटाच्या जे ट्रॅफिक कोंडी आहे ते नक्की कमी होणार आहे. आता फक्त ते बुलेट ट्रेनच्या अलाइनमेंटमुळे कल्याण फाटाचं जे फ्लायओव्हर होता ते फ्लायओव्हर संदर्भातमध्ये सध्या त्याची फ्लायओव्हर तर करता येणार नाही तिथे, पण तिथे काय पर्याय करता येईल अंडरग्राऊंड काय बायपास करून किंवा आम्ही आता एक काय सुचवलेलं आहे की काही वन विभागाच्या जमीन आहे तिथे तर त्या अनुषंगाने एक साधारणपणे 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये त्याची पण निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल. त्याशिवाय हे जे आपला ऐरोली कटाई नाकाच्या जे उन्नती मार्ग म्हणजे एलिव्हेटेड फ्लायओव्हरचं जे काम आहे त्या अनुषंगाने या बाजूने जे आपल्याला 60 मीटरचा जे त्यांना रुंदी पाहिजे त्या अनुषंगाने पण जे आहे ते काम सुरू करण्यासाठी सर्व संबंधितला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की काही प्रमाणामध्ये ऑलरेडी हे काम सुरू झालेलं आहे. काही स्ट्रक्चर मागे आहे त्या जमीन मालकाशी बोलणं झालेली आहे आणि त्यांनी समन्वयमध्ये ते जमीन आपल्याला हस्तांतर करण्यासाठी त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे ऐरोली काटली कटाई नाकाच्या पण जे एक मोठं विषय होता ते पण ह्या भागाच्या जे कामामुळे सुरू झाल्यानंतर ते पण प्रश्न मिळतील. असं किती कुटुंब बाधित होणार आहेत आणि महापालिका आम्ही येणार नाही. आता असं आहे की आमचं जे धोरण आहे की ज्या लोकांच्या घर जाऊन राहिलेलं आहे त्या प्रत्येक लोकांना आम्ही पुनर्वसन करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की समोरच्या जे आपण बिल्डिंग तोडलेलं आहे त्या बिल्डिंगच्या मध्ये 50 कुटुंब काय होतात त्या लोकांना घर दिलेला आहे. इथे ह्या बाजूला 2 बिल्डिंग येतात त्यामध्ये सुमारे 180 लोकांना आम्ही देणार आहे. बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात आलेली आहे. फक्त काही लोकांनी अशी विनंती केलेली आहे की बिल्डिंगचा काही अर्धा भाग जात असल्यामुळे त्याची जी आहे ते तोडण्याची कार्यवाही त्यांनाच करू दे तर आम्हाला असं वाटतं की ते परवानगी त्याला द्यायला काही हरकत नाही आहे जेणेकरून ते बिल्डिंगच्या सुरक्षा पण ते बघू शकतात आणि एकंदरीत शांत वातावरणामध्ये आजच्या ही कार्यवाही सुरू आहे. सर किती मीटर रस्ता रुंद होणार आहे सध्यस्थितीत किती मीटर आहे रस्ता? म्हणजे जसं मी सांगितलं की तुमच्या हे जे आहे 60 मीटरच्या रुंदी आहे आणि हे पण तुमच्या 60 मीटरच्याच रुंदी आहे. दोघंही 60 मीटरच्या रुंदी आहे. सध्यस्थितीत किती मीटर रस्ता आहे?